माजी आमदार वसंत विठोबा थोरात यांचे पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या 77 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. मंडई म्हणजे वसंत थोरात असे समीकरण असलेल्या वसंत थोरात यांचा अखिल मंडई मंडळाच्या वतीने अनेक सामाजिक कामात महत्वाचा वाटा होता. युद्ध आणि आपत्कालीन परिस्थितीत लोकांना मदत पाठवण्यात त्यांचा विशेष सहभाग असायचा. काँग्रेसचे ते शहर अध्यक्ष होते. 1974-75 मध्ये ते महापौर झाले. मंडईमध्ये येणाऱ्या शेतकरी आणि गरिबांना किमान 2 घास खाता यावेत या हेतूने महाराष्ट्रात प्रथम 1974 मध्ये त्यांनी झुणका भाकर केंद्र सुरू केलं. तेव्हा त्यांनी महापौर चषक कबड्डी स्पर्धा आयोजित केली होती. आणीबाणीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत 1977 त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली होती. 1991 मध्ये ते आमदार झाले. शिवाजी मराठा सोसायटीचे ते मानद सचिव सुद्धा होते. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे वृद्धापकाळाने आज निधन झाले. त्यांनी वयाच्या 77 वर्षी अखेरचा श्वास घेतलाय.